पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी माधुरी ठाकूर घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पीएन गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। दुष्काळी परिस्थितीमुळे एकरी 7 ऐवजी 1 ते 1.5 क्विंटल कापसाचे उत्पन्न, शेतकरी शेतमजुरांसाठी यंदाची दिवाळी अंधारलेलीच। जिल्ह्यातील 98 वनक्षेत्रात लावलेली रोपे हिवाळा सुरू होत असतानाच करपू लागली, रोपे जगविण्यासाठी वन विभागाची धडपड। स्थायी समितीच्या बैठकीत कार्योत्तर विषय मंजूर, लाखोंचा खर्च, खासगी रेडिओ वाहिनीवर 4 महिन्याच्या जनजागृतीला 1,73,000 खर्च। धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत दूषित पाण्याचा पुरवठा, नळाद्वारे आलेल्या पाण्यात नागरिकांना आढळले जंतू, महापालिकेविषयी संतप्त भावना। आणि धुळे तालुक्यातील फागणे येथे पूर्व वैमनस्यातून प्राणघातक शस्त्रांनी हल्ला, एका गटातील मयूर सूर्यवंशी जागीच ठार तर त्याचे भाऊ गंभीर जखमी। पावसाअभावी कपाशीच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे। एकरी 7 क्विंटल कपाशीचे उत्पन्न अपेक्षित असताना केवळ 1 ते 1.5 क्विंटल कपाशी हाती येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अंधारातच असणार आहे। दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे। यंदा दुष्काळाचे 4थी वर्ष आहे। आशावादी असणाऱ्या शेतकऱ्याला सरकारने मदत केली नाही तर शेतकऱ्याला स्वतःचे अस्तित्व संपवावे लागेल, अशा प्रतिक्रिया नोंदवित कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हतबलता व्यक्त केली। जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक आहेत। नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी कपाशीचं उत्पन्न घेतात, मे महिन्यातील कडाक्याचं ऊन सहन करत कपाशीच्या उत्पन्नाची तयारी सुरू होते। यंदा सलग 4थ्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळ पडला। कपाशी फुलोऱ्यावर असताना पाण्याची गरज होती, त्याचवेळी पावसाने दडी मारली, साहजिकच कपाशी खुरटलेली राहिली। कपाशीला अपेक्षित आकाराची बोंडे लागली नाहीत, त्यामुळे लांब धाग्याचा कापूस उत्पन्न करणे स्वप्नवत ठरलं। आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपाशीच्या वेचणीला सुरुवात झाली आहे। ऑक्टोबरमधील कडाक्याच्या उन्हाने कपाशीची बोंडे फुटली, कापूस वेचणीसाठी एका महिलेला 120 रुपये मोजावे लागत आहेत। अनेकदा कापूस वेचणीसाठी महिला मजुरांची मनधरणी करावी लागते। यंदा एकरी 7 क्विंटलच्या ऐवजी 1 ते 1.5 क्विंटल कापूस हाती येणार आहे। कपाशीचे बियाणे खरेदी करण्यापासून वेचणीपर्यंतच्या खर्चाचा हिशेब मांडला तर एकरी 1.5 क्विंटल कपाशीतून मिळणारा पैसा अतिशय तुटपुंजा ठरणार आहे। कपाशीचं उत्पन्न घेऊन शेतकऱ्याला पैसे मिळण्याऐवजी पदरी असलेले पैसे खर्ची पडले आहेत, त्यामुळे यंदाची दिवाळी आम्हा शेतकऱ्यांसाठी अंधारलेली असेल। शेतकरी हा नेहमीच आशावादी असतो, तेव्हा सरकार नावाच्या व्यवस्थेने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, नाहीतर शेतकरी स्वतःचं अस्तित्व हरवून बसेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना संतोष पाटील आणि चिपरू पाटील या शेतकऱ्यांनी हतबलता व्यक्त केली। शेती माझे टाका ते नाही गाव नाही काय परवास आहे नागाटे व कट्टे शेऱ्या किरा बाई 200 रुपया रोज ना मजुरी काय परवडत शेतकरी काय परवडत नाही तो पावसात 3-5 आलेली मार राहणार पण पावसाळ्यात 3च पाऊस झाले
काय शेतकऱ्याचे हाल आहेत. कापूस क्विंटलवर बी पिकायला पिकणार नाही आणि सरकार बी काही देत नाही. त्याला 3 वर्षापासून काहीच पिकत नाही. यावर्षी तर क्विंटलच्या बी कमी मिळेल आणि भाव नाहीत आणि शेतकरी आशावादी जीवन जगतो. यावर्षी नाही भाऊ पुढच्या वर्षी पाऊस येईल. पण पावसाळ्यात 3च पाऊस झाले, सरकार बी काही देत नाही. त्यामुळे काय करायचं शेतकऱ्याने हे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाअभावी अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. पण भूमी नसणाऱ्या शेतमजुरांचं काय? रोज काम मिळालं तरच शेतमजूर स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. शेतीचं उत्पन्न नाही त्यामुळे शेतमजुरांना काम नाही. सणासुदीच्या काळात आता शेतमजुरांनी काय करायचं असा प्रश्न आलिया पिंजारी या शेतमजूर महिलेने उपस्थित केला. या शेतमजूर महिलेच्या प्रतिक्रिया ग्रामीण क्षेत्रातील विदारक रूप स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. सरकार सरकार काहीच देवाला तयार नाही बा. आणि पाहिजे तसा पाणी नाही आहे. आणि शेतकरी कितला बी आव काय पाव काय करी काही बी करी पाणी दिलं कधी कमाया होतील. पाणी नाही तर कपाशील बोंडे कदा लागतील. शेतकरी कितला बी काही टाकी सण त्याला तर निघाव नाही तर शेती करीन काय उपयोग आहे. आणि सरकार काय मदत करावे? सरकार काही मदत करावी नाही आहे. शेतकरीला उपयोग व्हा आणि मदत करीन आमले व्हा आणि मजुरी काय भेटा आहेत आम्हा. धुळे शहरातील सराफ बाजारात असलेल्या दिगंबर जैन मंदिरात 27 ऑक्टोबरला सुवीर सागर महाराजांचे आगमन होणार आहे. जैन मंदिरात सुवीर सागर महाराज धर्मोपदेश करतील. सुवीर सागर महाराजांच्या आगमन प्रसंगी जैन धर्मीयांनी उपस्थित राहावे तसेच धर्मोपदेशाच्या वेळी जैन मंदिरात हजर राहावे असे आवाहन सुनील जैन यांनी केले आहे. धुळे शहरातील दिगंबर जैन मंदिरात तपस्वी संमती सागर महाराज यांचे शिष्य सुवीर सागर महाराज 27 ऑक्टोबरला धुळे शहरात येत आहेत. सराफ बाजारातील दिगंबर जैन मंदिरात त्यांचं वास्तव्य राहील. शहरातील संतोषी माता मंदिर चौकात 27 ऑक्टोबरला 7:00 सुवीर सागर महाराजांचं आगमन होणार आहे. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन प्रसिद्धी प्रमुख सुनील जैन यांनी केलं. पर्यावरण संवर्धनासाठी वन विभागाने 1,00,000 रुपयांची लागवड केली पण जिल्ह्यात सलग 4थ्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. हिवाळा सुरू होत असतानाच लागवड केलेली रोपे करपू लागली. परिणामी ठिकठिकाणच्या वनक्षेत्रात लावलेली रोपे जगविण्याची धडपड सुरू झाली आहे. वनक्षेत्रापर्यंत टँकरने पाणी नेले जाते, त्यानंतर रोपापर्यंत हंड्याने पाणी नेले जाते. अनेक ठिकाणी रोपांजवळ पाण्याच्या बाटल्या भरून उपड्या केल्या जात आहेत. ठिबक सिंचन पद्धतीने या बाटलीने रोपांच्या मुळांना पाणी मिळेल आणि रोपे जगतील असा आशावाद वन विभाग बाळगून आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन हा कार्यक्रम महत्वाकांक्षी ठरविण्यात आला. शतकोटी वृक्ष लागवड अशी भूमिका घेऊन वन विभागाच्या माध्यमातून सर्वत्र रोपे लावण्यात आली. वन विभागाने धुळे जिल्ह्यातील 98 क्षेत्रांची निवड करून यावर्षी 30,56,713 रोपांची लागवड केली. परंतु या रोपांच्या लागवडीनंतर अपेक्षित असा पाऊस झाला नाही. अनेक रोपे करपू लागली. परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी अधिक गंभीर होईल असंही वाटू लागलं. त्यामुळे वनविभागाने आता हिवाळा सुरू होत असतानाच करपणारी रोपे जोपासण्याची धडपड सुरू केली आहे. त्यासाठी त्या क्षेत्रापर्यंत टँकरने पाणी नेलं जात आहे. त्यानंतर तेथून पुढे रोपांपर्यंत हंडाबादलीने पाणी नेलं जातं. टंचाईच्या काळात पाण्याचा योग्य पद्धतीने वापर होण्यासाठी बाटल्यांचा उपयोग केला जात आहे. लागवड केलेल्या रोपाजवळ बाटली उपडी करून जमिनीत रोवली जात आहे. ठिबक सिंचन पद्धतीने बाटलीतील पाणी रोपांच्या मुळापर्यंत पोहोचतं, त्यामुळे ही रोपे तग धरू शकतील अशी अपेक्षा वनविभागाला आहे. यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने ही रोपे जगविण्यासाठी पुढील जूनपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. जास्तीत जास्त रोपे जगविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रोपांना पाणी देणाऱ्या व्यवस्थेचं काम बघणारे संजय पाटील यांनी दिली. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज,
स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी, ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून धुळे शहरातील एकविरा देवी मंदिरात बुधवारी विशेष कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांनी 56 पदार्थांचा भोग चढविला. मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी अनेकांनी एकविरा देवीला साकडे घातले. एकविरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम झाला. नवरात्रोत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. रूढी परंपरा जोपासत अनेक भाविकांनी देवीला नैवेद्य चढविला. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने 56 पदार्थांचे भोग चढविले. शहरावर एकविरा देवीची कृपादृष्टी राहावी अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. गुरुवारी दुपारी 12 देवीच्या मूर्तीसमोरील 56 पदार्थांच्या भोगामधून प्रसादाचं वाटप करण्यात आलं. कोजागिरी पौर्णिमा निमित्त आई भगवती एकविरा मातेस 56 भोग अर्पण करण्यात आलेले आहेत आणि 56 भोग कार्यक्रम हा आज ठिकाणी करण्यात आलेला आहे. धुळे शहरातील सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नापाठोपाठ आता पाणी पुरवठ्याचा विषय गंभीर वळण घेत आहे. अनेक भागांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत आहे, पाण्याला दुर्गंधी आहे, तर काही ठिकाणी पाण्यात जंतू असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने काम कधी करणार असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. महापालिका सभागृहात सभापती वालीबेन मंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत विषय पत्रिकेवरील निरनिराळ्या 4 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात स्वातंत्र्यदिनी महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर विद्युतीकरण करण्यात आलं.
त्याच्या 20,500 रुपयांच्या खर्चाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विविध कार्यक्रमांतर्गत डिजिट बोर्ड तयार करण्यात आले, त्यावरील 75,070 रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. जनजागृतीसाठी खासगी रेडिओ वाहिनीवर 4 महिने जाहिरात प्रसारित झाली, त्यासाठी 1,73,549 रुपये खर्चास या बैठकीस मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या आवारात संत नरहरी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून त्याच्या चबुतऱ्यासाठी 29,96,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी देतानाच सदस्यांनी अमृत योजनेअंतर्गत शहरात उद्यान उभारणीचं काम निकृष्ट होत असल्याची तक्रार केली. कार्यादेश देऊन देखील ठेकेदार काम करीत नाही, याबाबत काय कारवाई करणार असा प्रश्न कैलास चौधरी यांनी उपस्थित केला. तर शहरात अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना डायरियाची लागण होत आहे. पाणी पुरवठा योजनेवर उत्कृष्ट दर्जाचे फिल्टर बसवून तांत्रिक ज्ञान असलेले मनुष्यबळ द्यावं अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. या बैठकीला उपायुक्त रवींद्र जाधव, सचिव मनोज वाघ, दादा खताळ, यमुना जाधव, ज्योत्स्ना पाटील, दीपक शेलार उपस्थित होते. आणि गार्डनची जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये झाड लावत असताना दोन फुटावर झाड लावली जात आहे. ते दोन फुटावरच्या झाडांचं भविष्य हे अंतरांतरीतच राहणार आहे. त्याच्यामुळे काहीतरी क्रायटेरिया ठरवलं पाहिजे की झाड कमीत कमी किती फुटावर लावलं गेलं पाहिजे किंवा किती फुटावर असायला पाहिजे. त्याच्या पाण्याने एकदा गेल्यामुळे चांगलं प्रदूषित झालंय. त्या पैसे उपयोग नागरिकांना किंवा जनतेला होत नाही. तिथं एक काहीतरी झाड लावून दिले, निर्वदा केली, तिचा उपयोग त्या रहिवाशांना नागरिकांना होत नाही. काम शासन से हो रहे मगर लोगों के आरोग्य की जो धोखा है वो काम के अंदर मेरी मानवता के हिसाब से किसी को इंटरेस्ट नहीं. मुझे आज इसका जवाब ना था कि टेम्बर फिल्टर प्लांट शिवपुर जैसे फिल्टर प्लांट अपने तापी के ऊपर लगे हैं नहीं लगे, क्योंकि लोगों के आरोग्य को धोखा हो रहा है. आपको बता दूं साहब कि सिविल के अंदर कई डायरिया का विषय एडमिट है ना. तो ये बताते हैं पानी जो है एकदम गंदा आता है, तापी का पानी जो बहता रहता है वो फिल्टर बरोबर हो नहीं पाता है. धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. महापालिकेसह तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध आहे. नावातील बदल किंवा इतर काही तांत्रिक दोष असतील तर नागरिकांनी 6 नोव्हेंबर पर्यंत महापालिकेस कळवावे, त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. धुळे महापालिकेसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होत आहे. शक्यतोवर 15 ते 25 डिसेंबर या काळात महापालिकेसाठी मतदान होईल. महापालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध केली. प्रत्येक प्रभागात किती मतदार आहेत, प्रत्येक प्रभागाचे क्षेत्र कुठले हे या मतदार यादीतून स्पष्ट झालं. महापालिका इमारतीसह तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. नागरिकांनी प्रारूप मतदार याद्यांचं निरीक्षण करावं. नाव आणि पत्त्यात तांत्रिक बदल असल्यास हरकत नोंदवावी. नागरिकांच्या हरकती 6 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत, त्यानंतर अपेक्षित बदल करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. महापालिकेच्या आवारात गुरुवारी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मतदार याद्यांची पाहणी केली. यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे, त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येईल. प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीचा आज दिनांक होता, त्याप्रमाणे मतदार यादीची प्रसिद्धी झालेली आहे. त्याच्यावर नागरिकांनी ज्या प्रभागामध्ये नावं नसतील किंवा त्याचे चुकून दुसऱ्या प्रभागात त्यांनी अशा लोकांनी हरकती घ्यायच्या आहेत किंवा काही लेखनिकाच्या चुका असतील, एखादा नागरिकाचं नाव एका प्रभागात दुसऱ्या प्रभागात चुकून गेलं असेल तर अशा नागरिकांनी हरकती घ्यायच्या आहेत. त्याच्या दुरुस्ती करून अंतिम यादी मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. आप लीजिए, आप हमें फेबर आरोही दीजिए.
Faber with US made film tech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरओ वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111 25 दालनांच्या पूर्तीनिमित्त सर्व ग्राहकांना आपुलकीची भेट 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 20% तर हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% सूट पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून पूना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229 121 229 122 मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ. सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर. सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम. 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77 78 MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148 77 670 021 48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरात डेंग्यू आणि मलेरियाची साथ सुरू असताना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची बाब पुढे आली आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील नळातून आलेल्या पाण्यात जंतू आढळले, त्यामुळे नागरिकांना धक्का बसला. पिण्याच्या पाण्यात जंतू आल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले कसे राहील असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. महापालिका प्रशासनाने दूषित पाणी पुरवठ्याची गंभीर दखल घ्यायला हवी अशा प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या. धुळे शहरात गेल्या 15 दिवसांपासून मलेरिया आणि डेंग्यूची साथ पसरली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दिवसागणिक डेंग्यूने बाधित झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे. महापालिका उपाययोजना करत नसल्याच्या तक्रारी होत्या. असे असताना आता जंतुमिश्रित पाणी नळाद्वारे पुरविले जात आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील फुलवाला चौकातील नळाला गुरुवारी पाणी पुरवठा झाला. त्यावेळी रिक्षाचालक विनोद चौधरी हे पाणी भरण्यासाठी नळावर पोहोचले. बाटलीतील पाणी घेतल्यानंतर पाण्यात जंतू असल्याचं लक्षात आलं. मोठ्या प्रमाणात जंतू असल्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य नाही हे लगेच स्पष्ट झालं. महापालिका प्रशासन
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे का, असा प्रश्न रिक्षाचालक विनोद चौधरी यांनीच उपस्थित केला. पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना महापालिका पाण्याच्या शुद्धीकरणाकडे लक्ष देत नाही, असं म्हणत नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. स्थानिक नगरसेवकांनी दूषित पाण्याचा प्रश्न पाणीपुरवठा विभागाला विचारावा, असंही काही नागरिकांनी सांगितलं. आग्रा रोडला फुलवाऱ्या चौकात नळ आहे नगरपालिकेच्या, त्याच्यावर पाणी भरत असून त्या पाण्यात अक्षरशः आळ्या निघाल्या, आळ्या बारीक जंतू होत्या. आरोग्याचा प्रश्न आहे, तरी स्थानिक नगरसेवक किंवा नगरपालिकेने दखल घ्यावी. परमेश्वराची भक्ती करताना आई वडिलांची सेवा करावी, याशिवाय पुण्यकर्माचा संचय होत नाही, असा उपदेश धुळे तालुक्यातील अजनाळे येथे इंद्रदेव महाराजांनी दिला. माजी सरपंच ज्ञानबाब पंडित चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त भागवत कथेचे निरूपण झाले. कथेच्या निरूपणाचा समारोप करताना विनोद चव्हाण यांनी इंद्रदेव महाराजांचा विशेष सत्कार केला. अजनाळे येथील माजी सरपंच ज्ञानबाब पंडित चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त 19 ते 25 ऑक्टोबर या काळात भागवत कथा सप्ताह घेण्यात आला. या सप्ताहात इंद्रदेव महाराजांनी भागवत कथेचं निरूपण केलं. 5 ते 6 हजार लोकसंख्या असलेल्या अजनाळे गावात झालेल्या या भागवत कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समारोपावेळी भागवत कथेच्या पूजनाचा आणि इंद्रदेव महाराजांच्या सत्काराचा मान विनोद ज्ञानबा चव्हाण यांचे मित्र आणि रावेरचे माजी सरपंच साहेबराव देवरे यांना देण्यात आला. याप्रसंगी सरपंच भाऊसाहेब खेरणार, गोविंदनाथ देवरे, जगन्नाथ देवरे, मनीष देवरे, भूषण देवरे, शरद देवरे, दिनेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे तालुक्यातील फागणे येथे पूर्व वैमनस्यातून 2 गट परस्परांवर भिडले. त्यात एका गटाने केलेल्या धारदार शस्त्रांच्या हल्ल्यात मयूर सूर्यवंशी या तरुणाचा खून केला. याशिवाय मयूरचा भाऊ गणेश सूर्यवंशी आणि ऋषिकेश सूर्यवंशी या दोघांवरही चाकू आणि इतर शस्त्रांनी वार करण्यात आले. दोघांचाही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. फागण्यातील या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ला करणारे कोण याची माहिती कुणीही पोलिसांना दिली नाही. धुळे तालुक्यातील फागणे येथे बाबुळवाडी रस्त्यावर असलेल्या वसाहतीत 2 गटांमध्ये भांडण झालं. सायंकाळी भांडण होण्यापूर्वी दुपारी 2 गटांमधील वाद काहीसा उफाळला होता. अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी या 2 गटांमध्ये वाद झाला होता. तालुका पोलिसांनी हस्तक्षेप करीत समेट घडविला होता, पण पुन्हा एकदा बुधवारी सायंकाळी कुरापत निघाली आणि परस्परांवर हल्ले झाले. हल्ला करणाऱ्या गटाने मयूर सूर्यवंशी याला चाकू आणि गुप्तीने पोटात भुसकला, त्यामुळे मयूरचा कोथळाच बाहेर पडला आणि तो जागीच ठार झाला. यावेळी मयूर बरोबर असणारा त्याचा भाऊ गणेश सूर्यवंशी आणि चुलत भाऊ ऋषिकेश सूर्यवंशी यांच्यावरही चाकू आणि गुप्तीने हल्ले करण्यात आले. दोघांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. गंभीर स्थितीत दोघांना नटराज चित्रमंदिराजवळील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे गावात इतके दहशतीचे वातावरण निर्माण झाले की हल्ला करणारे कोण होते याबाबत कुणीही माहिती द्यायला पुढे आलं नाही. घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रसाळ हे पोलीस फौजफाटा घेऊन फागणे येथील घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूच्या नागरिकांना पोलिसांनी घटनेबाबत विचारणा केली, पण कुणीही माहिती देण्यास पुढे सरसावला नाही. हल्ल्यात जखमी झालेले गणेश सूर्यवंशी आणि ऋषिकेश सूर्यवंशी हे अद्याप बेशुद्ध अवस्थेत आहेत. शुद्धीवर आल्यानंतर ते हल्ला करणाऱ्यांमध्ये कोण होतं याची माहिती देऊ शकतील. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 36.0 तर किमान तापमान 14.4 अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 68 तर दुपारी 24% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकरी 7 ऐवजी 1 ते 1.5 क्विंटल कापसाचे उत्पन्न, शेतकरी शेतमजुरांसाठी यंदाची दिवाळी अंधारलेलीच. G20
जिल्ह्यातील 98 वनक्षेत्रात लावलेली रोपे हिवाळा सुरू होत असतानाच करपू लागली. रोपे जगवण्यासाठी वन विभागाची धडपड. स्थायी समितीच्या बैठकीत कार्योत्तर विषय मंजूर. लाखोंचा खर्च. खासगी रेडिओ वाहिनीवर 4 महिन्याच्या जनजागृतीला 1,73,000 खर्च. धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत दूषित पाण्याचा पुरवठा. नळाद्वारे आलेल्या पाण्यात नागरिकांना आढळले जंतू. महापालिकेविषयी संतप्त भावना. आणि धुळे तालुक्यातील फागणे येथे पूर्व वैमनस्यातून प्राणघातक शस्त्रांनी हल्ला. एका गटातील मयूर श्रेयंशी जागीच ठार तर त्याचे भाऊ गंभीर जखमी. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.